गोको दूध संघानं दूध व्यवसायाच्या माध्यमातून महिला आणि तरुणांना रोजगार मिळवून दिलाय आहे असं प्रतिपादन पुणे इथल्या वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटचे माजी अधिष्ठाता अनिल कारंजकर यांनी केलं एकोणसत्तराव्या सहकार सप्ताहानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते एकोणसत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताहानिमित्त गोकुळ दूध संघाच्या वतीनं पुणे इथल्या वैकुंठ मेहता इन्स्टिट्यूटचे माजी अधिष्ठाता अनिल कारंजकर यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं सहकाराच्या माध्यमातून गोकुळनं दूध व्यवसायाला चालना दिली त्यामुळं महिला आणि तरुणांना त्यांच्या गावात रोजगार मिळाला अन्य बाबतीतही गोकुळचं काम सहकार चळवळीला दिशा देणारं आहे असं कारंजकर यांनी नमूद केलं संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेची माहिती दिली यावेळी संचालक अरुण डोंगरे चेतन नरके कार्यकारी संचालक योगेश कोडबोले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते